धर्माबाद येथील बाळापूर शिवारामध्ये मद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पायोनियर डिस्टलरी कंपनी लिमिटेडमध्ये आज सायंकाळी 5 सुमारास भीषण आग लागली होती. ही आग पायोनियर प्रशासनातील अग्निशामक दलाच्या सतर्कतेने आटोक्यात आल्यामुळे फार मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. धर्माबाद येथील बाळापूर शिवारात मद्यनिर्मितीसाठी सुप्रसिद्ध असलेली पायोनियर डिस्टलरी कंपनी आहे. या कंपनीत आज सायंकाळी डिस्लेशन म्हणजेच मोन्यासिस प्लांटला अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज असून तब्बल कंपनीच्या जन्मापासून 22 वर्षांनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे. या मोनेसिस प्लांटच्या बाजूला वेअरहाऊस असून सर्व अल्कोहोल येथे साठवले जाते. अवघ्या 50 मीटर अंतरावर हे वेअरहाऊस असून त्यामध्ये साठवले जाणारे अल्कोहोल हे अतिशय ज्वलनशील म्हणजेच पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये गणले जाते. जर का या आगीने रौद्ररूप धारण केले असते तर मोठमोठे स्फोट झाले असते व कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचा भाजून कोळसा झाला असता असे जाणकारांचे म्हणणे असून ही आग आता आटोक्यात आल्याचे वृत्त आहे. News15 मराठीसाठी कालिदास अनंतोजी यांचा धर्माबाद नांदेड येथून रिपोर्ट. News15 मराठी आवाज जनसामान्यांचा घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम विकास आपल्या गावाचा शहराचा अजेंडा इच्छुक उमेदवारांचा. या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय देणार आपल्या विकास कामांची माहिती व प्रसिद्धी व्हिडिओ प्रणालीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार. आपण केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने आपल्या मुलाखती चर्चा तसेच आपले नागरिकांसाठीचे भविष्यकालीन विजन यांना आम्ही प्रसिद्धी देणार. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत आहे आपली वाहिनी News15 मराठी आवाज जनसामान्यांचा. संपर्कासाठी 86 68 52 14 92 किंवा 98 23 87 18 71 या नंबरवर संपर्क साधा. आमचा मेल आयडी News15Marathi@gmail.com तसेच www.news15marathi.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. धन्यवाद.